मावळचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी पनवेल व खारघर या दोन स्टेशनांची पाहणी दौरा केला, जिथे रेल्वे स्थानकातील समस्यांचा आढावा घेताना त्या समजून घेऊन प्रवाशांच्या सुविधेखातर त्या त्वरित सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना कल्पना देऊन लवकरात लवकर या समस्या मार्गी लावण्याचा विश्वासही खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. पनवेलपासून खारघरपर्यंत आणि पुढे देखील पाणी दौरा मी आखला होता. खास करून प्लॅटफॉर्म, रेल्वे स्टेशन याच्या सुविधाच्या बाबतीमध्ये खरंतर मी पाहतो आहे आणि त्याचबरोबर प्रवाशांच्या बरोबर देखील बोलणी करून त्यांच्या काय अडचणी त्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये पुढच्या कालावधीमध्ये सोडवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणार आहे. आज जर आपण पाहिलं तर जवळपास 304 लोकल गाड्या अपडाऊन दिवसभरामध्ये करतात आणि 1 लाखापेक्षा जास्त प्रवासी यामधून प्रवास करतात. पनवेल आणि खारघर स्टेशनवर सरकारने जिने लावण्याचा प्रस्ताव देखील लोकसभा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पनवेल ते कर्जत ही लोकल सेवा त्वरित चालू व्हावी यासाठी माझा पाठपुरवठा रेल्वे मंत्र्यांकडे चालू असून येत्या 6 महिन्यात याविषयी निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. रेल्वे विभागाच्या पुरवणी मागण्यामध्ये ज्यावेळेस संसदेमध्ये मला बोलण्याची संधी शिवसेना या पक्षाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मिळाली त्यावेळेस मी रेल्वे मंत्र्याला हा मुद्दा तुम्ही जे सांगितला की कर्जत पनवेल रेल्वेची घोषणा होऊन देखील ती मार्गी लागली नाही आणि रेल्वे मंत्र्याच्या ते मी निदर्शनास देखील आणून दिलेले. त्यांनी मला लेखी स्वरूपामध्ये आश्वासन दिले की येत्या काही काळामध्ये या मार्गावरचे पूर्णता काम पूर्ण होत आलेले आहे. त्या दोन्ही रेल्वे स्टेशनला एक्सिलेटर असावा की ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांना रेल्वे स्टेशन उतरण्यासाठी व जाण्यासाठी असुविधा प्राप्त होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी देखील मागणी केलेली. मी या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्याला पत्र लिहिणार आहे आणि ज्या ज्या असुविधा आहे, ज्या सुविधा देणं गरजेचं आहे प्रवाशांना, त्या देण्याच्या संदर्भामध्ये पुढील कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी पनवेल स्टेशनवर असलेल्या वेटिंग रूममध्ये असलेल्या असुविधांवर देखील त्यांनी बोट ठेवले. शिवाय प्रवाशांबरोबर वार्तालाप करत प्रवाशांना प्रवासात आणि स्थानकावर भेडसावणाऱ्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जैतपालसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.